ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा 40 ते 42 फुटांवर जाण्याची शक्यता आहे. स्थलांतरित नागरिकांना आपापल्या घरी परतू नये असं आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलं. या आठवड्यात कोयना धरण क्षेत्र आणि परिसरात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला, त्यामुळे या भागातून स्थलांतर केलेल्या नागरिकांनी प्रशासनानं सूचना दिल्याशिवाय घरी परतू नये, तसंच पाणी पातळीनं बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांनी माल अत्यावश्यक वस्तू दुकानात आणण्याची घाई करू नये असंही आवाहन केलंय. सांगली जिल्ह्यात महापुरानंतर आता सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय. मिरज तालुक्यातल्या मौजे डिग्रज गावात भयावह परिस्थिती आहे. या पुरामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय, तर काही ग्रामीण भागात तर घरंसुद्धा पडली आहेत. अनेकांचे संसार त्यामुळे उघड्यावर पडले आहेत. कोट्यवधी रुपयांचं नुकसान या पुरामुळे झालंय. गावाला चारी बाजूनं पुरानं वेढा घातला होता. अनेक घरांची पडझडसुद्धा झाली. ग्रामस्थ पुरामुळे हैराण झालेत, तर दुसरीकडे पूर ओसरू लागलाय. ग्रामस्थ गावाची वाट धरू लागलेले आहेत, मात्र गावात गेल्यावर सर्वत्र चिखलाचं साम्राज्य दिसतंय. गुडघे का चिखल गावात पसरलाय आणि घरामध्ये सुद्धा तो साचलाय, त्यामुळे पुराच्या फटक्यानंतर चिखलाचा महापूर या गावागावात दिसतोय. तीन फूट पाणी होते, चिखी ते सगळं बुडलेलं आहे, भरपूर नुकसान झाले. आता घरात काय परिस्थिती आहे चिखलाची? घरात चिखल आहे, जवळ गुडगाड चिखल आहे, नुकसान भरपूर झाले. सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा फटका बसला. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. ज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसला, तसाच फटका सांगली जिल्ह्यालाही बसला आणि सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातली अनेक गावं महापुरानं बाधित झालेली आहेत. सध्या या गावांमधलं पाणी तर उतरलेलं आहे, पण महापूर उतरल्यानंतरचं जे चित्र आहे ते मात्र विदारक चित्र आहे. आपण समोर पाहतोय ही कमान आहे पलूस गावातली, आणि त्या कमानीच्या खाली जर आपण पाहिलं तर अक्षरशः म्हणजे एखाद्या ट्रॉलीमधून किंवा ट्रक्समधून आणून चिखल टाकावा तशा पद्धतीचा तो चिखल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण हा रस्ता जो आहे हा मुख्य रस्ता आहे, आणि याच रस्त्यावर जवळपास 10 ते 12 फूट इतकं पाणी साचलं होतं. आणि काही दुकानांची अवस्था मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी. म्हणजे ह्या रस्त्यावरच्या बाजूला तर हे सगळं चिखलाचं संपूर्ण साम्राज्य आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतं आहे. महापूर हा इथला ओसरलेला आहे आणि फक्त स्वच्छतेचं काम चालू आहे. वरती जर आपण विजेच्या तारा पाहिल्या तर त्या तारांवर अजूनही गवत अडकलेलं आहे. म्हणजे जमिनीपासून तो भाग साधारणतः 15 ते 16 फुटांवर आहे. त्याच्यावरती जे छप्पर दिसत आहेत दुकानांची, छतं जी दिसत आहेत ती देखील आपण पाहतोय, ती देखील पूर्णपणे बुडाली होती. या गावातला विद्युत पुरवठा जो आहे तो अजूनही सुरळीत करण्यात आलेला नाही. आणि आपण हे समोर एक हार्डवेअरचं दुकान पाहतोय, काही कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत, पण संपूर्ण चिखल आहे त्यात. म्हणजे दुकानाच्या बाहेर जरी पाहिलं किंवा दुकानाच्या आत जरी पाहिलं तरी संपूर्ण तो चिखल पाहायला मिळतो. आणि समोर आपण पाहतोय त्या दुकानामधलं जे काही साहित्य आहे ते साहित्य समोर या ठिकाणी आणून टाकलेलं आहे. चिखलाचं साम्राज्य आहे. पलीकडे या महिला आपण पाहतोय चालत जात आहेत, त्या चिखलातून रस्ता काढत, त्या म्हणजे अजूनही चिखलातूनच मार्गक्रमण करावं लागतं आहे इथल्या नागरिकांना. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ही दुकानं देखील, म्हणजे ह्या ही जी बाजारपेठ आहे भिलवडी गावातली, त्या सगळ्याच बाजारपेठेला अशा पद्धतीनं हा फटका बसला होता. आणि आत्ता हे महापुराचं पाणी जर ओसरतंयच, आणि याच गावाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, प्रवीण दरेकर असतील यांनी देखील भेट दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातली शेकडो गावं ही महापुरानं बाधित झाली होती, तशीच सांगली जिल्ह्यातली देखील अनेक गावं ही बाधित झाली आहे. आणि आता महत्त्वाचं आहे ते त्यांच्या आरोग्य जपणं, त्याचबरोबर त्यांना मदत पोचवणं. राज्य सरकार या सगळ्या गावांपर्यंत नेमकं कधी पोचणार हेच हाच एक मोठा प्रश्न आहे असं म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह मी संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, भिलवडी, सांगली. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्यासाठी आमच्या YouTube News 18 लोकमतला नक्कीच सबस्क्राइब करा.